FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी मार्च 2024 घेण्यात आलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज दुपारी 1 मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर होणार असल्याचं मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. गुणपडताळणीसाठी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी 5 जूनपर्यंत सशुल्क ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्रमंत्री हौसेन अमीर अब्दुल्ला हियान यांचं काल हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारतानं या घटनेबद्दल आज 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन केलं जात आहे. 1991 साली आजच्याच दिवशी तामिळनाडूतल्या श्री पेरुबुंदूर इथं राजीव गांधी यांची बॉम्बस्फोटात हत्या झाली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ दहशतवाद आणि हिंसाचार विरोध दिवस सकाळी 11 जन्मालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात होणार आहे. माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी हे याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा देणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याची मतदान प्रक्रिया काल काही किरकोळ अपवाद वगळता सुरळीत पार पडली. देशभरातली 6 राज्यं आणि 2 केंद्रशासित प्रदेशातल्या 49 मतदारसंघात सरासरी 60% मतदान नोंदवलं गेलं. राज्यातल्या 13 मतदारसंघात काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 54.33% मतदान झालं. नाशिक इथं अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर इथं मतदान केल्यानंतर मतदान कक्षाला हार घातला. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसरूळ इथं मतदान केंद्रावर जय बाबाजी असे लिहिलेले भगवे वस्त्र घालून मतदान करणाऱ्या जनेश स्वरानंद महाराज यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बनारस हिंदू विद्यापीठाच्या COVID-19 वरील कोवॅक्सिनच्या परिणामांवरचा शोध निबंध दिशाभूल करणारा असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMR म्हटलं आहे. परिषदेनं या अभ्यासात कोणत्याही प्रकारे सहभाग घेतला नसून या संशोधनासाठी कोणतंही आर्थिक किंवा तांत्रिक सहाय्य दिलेलं नसल्याचं परिषदेनं स्पष्ट केलं आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं काल 4 दहशतवाद्यांना अटक केली. हे 4 जण श्रीलंकेचे रहिवासी असून त्यांनी इस्लामिक स्टेट या संघटनेत सक्रिय असल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.